सरत्या वर्षात म्हणजेच 2017 पुणेकरांनी एक कामगिरी केली आहे. वर्षभरात तब्बल 15 लाख पुणेकरांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलंय. या बेशिस्त पुणेकरांना 33 कोटींचा दंडही ठोठवण्यात आलाय. दंडाची ई चलन पद्धत आणि CCTV तिसरा डोळा ह्यामुळे ही कमाई झालेली आहे. वाघोबा मागे लागल्यासारखे सतत आपलं वाहन पुढे काढण्याच्या घाईत असलेले पुणेकर. मात्र वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 14,77,000 वाहन चालकांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली. या विशेषत वाहन चालकांना 33 कोटींचा दंड आकारण्यात आलाय. यातील 19 कोटी वसुलही झालेत. या व्यतिरिक्त ड्रंक अँड ड्राईव्हच्या 17,000 केसेस करण्यात आल्यात. मद्यपी वाहन चालकांकडून 2 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. तर 6,000 वाहन चालकांचे लायसन्स रद्द करण्यात आलेत. ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये आणि दुसऱ्या काही ऑफेन्सेसमध्ये जी तरतूद आहे लायसन्स रिवोक करण्याची, त्यामध्ये आम्ही 6,000 जास्त लायसन्स रिवोकसाठी RTO पाठवण्यात आले. ही अंमलबजावणी करत असताना जे काही आम्हाला CCTVचा उपयोग करून घेण्यात आलेला आहे. April 2017 वाहतूक पोलिसांचा कार्यभार पूर्णपणे पेपरलेस आणि कॅशलेस झालाय. दंडाची रक्कम फक्त क्रेडिट किंवा डेबिट कार्डानं स्वीकारली जाते. वाहन चालकाच्या मोबाईलवर त्याची पावती म्हणजे माहिती दिली जाते. त्याचबरोबर यावर्षी वाहतूक पोलिसांच्या दिमतीला CCTV आलेत, त्यामुळे नियंत्रण कक्षात बसूनच बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवली जाते आणि तिथूनच त्यांना दंडाचा मेसेजही जातो. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांच्या इतर उपाययोजनांमुळे देखील कारवाईत वाढ झाली आहे. जनजागृतीचे वेगवेगळे प्रोग्राम आम्ही केलेले आहेत, जसं की SLP विथ यमराज आहे, कार्ड डिस्ट्रीब्युशन आहे, शुभेच्छा कार्ड्स देणं आहे, लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी डिस्प्ले बोर्ड्स आहेत, आम्ही डिस्प्ले बोर्डवरून त्या सूचना ज्या आहेत वाहतुकीच्या त्या आम्ही देत आहोत, जेणेकरून लोकांनी जागृती होऊन लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि स्वयंशिस्त पाळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुणेकरांना नेहमीच अनेक विशेषणं दिली जातात. ती कधी गमतीनं असतात तर कधी उपरोधिकपणे, पण त्यात आता बेशिस्त वाहन चालकांचं पुणे अशी भर पडली आहे. ही कामगिरी निश्चितच भूषणावह नाही, मात्र ती पुणेकरांच्या नावावर नोंदवली गेली आहे. हे प्रमाण किमान कमी व्हावं याच पुणेकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.